पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आई ह्या साड्या. हा अजून देऊ का? नाही ग, खूप झाल्या. आई तुम्ही राहू द्या बरं, मी बॅग भरते. नाही ग बाई, तू खूप व्यवस्थित भरशील, मला वस्तू दिसणार नाही. माझं मला भरू दे. ही औषध आहे, वेळेवर घ्यायची. देव दर्शनाला चालले मग देवाच्या भरोशावर राहायचं नाही, औषध घ्यायची. नाही रे ढमढेरे, मावशीला सांगितलंय मला आठवणी द्यायला. अगं बाई माझे हे पडले बघ, मला द्या रे, आईला उचलून द्या रे पटकन. हा द्या रे. हे कशात भरायचंय? ते ना ते बघ, ते हे बघ, ये या बॅगेत भर हा सगळं. आणि आई किती वाजता पोहोचला तुम्ही? मी अगं आता रात्री 8 ची गाडी आहे, सकाळी पहाटे जाणार देवदर्शन करणार. हा लगेच येणार ना? जाऊ तर दे, यायच्या गोष्टी काय करते. आई तुझ्या लक्षात येत आहे का? काय? फक्त दर्शन करून लगेच येणार आहेस तू. 8 दिवसाचं सामान भरलंयस तू. अरे काय लागतात रे तेवढे सामान, तेवढं सामान लागणार मला. ऐक ऐक ऐक, लाडू नाही घेतले तुम्ही? थांबा थांबा, आण लवकर आण आण. बघ माझी सून बघ, तुलाच आपलं पडलंय एवढे सामान कशाला, एवढं सामान कशाला. हा म्हणजे गुणाची लेख ती फॅन. हा अगं बाई हसतील मला सगळ्याजणी. आई लाडू चिवडा कळलं केवढी गुणाची आहे ती. हे बघ हे तेल हे गुडघ्याला लावायचं, थंडी असेल, थंडीत खूप दुखतात गुडघे. कुठे ठेवू? सिनियर सिटीजनची ट्रीप आहे, सगळी काळजी घेणार ते, तू नको काळजी करू. ते त्याच्यात ठेव 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 ठेव. आणि काय राहिलं? मी काय रे माझं घेत नाही गो अगो बाई. चार्जर ठीक करते व्यवस्थित. चला चल चल चला, उशीर होईल उशीर होईल माझ्या मुलाची वाट बघ. हो हो काय झालंय? पहिल्यांदाच जाते मी घर सोडून. घराची काळजी तू घ्यायचीस. आणि चिंगीला सांग आजी गेली म्हणून, आता मी उठवत नाही तिला, उगाच मग भडकेल माझ्या अंगावर. सांगू सांगू. तुमच्या दोघांसाठी मी प्रसाद आणीन, आणि चिंगीच्या अभ्यासासाठी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेन, आणि घरामध्ये नवीन पाहुणा येऊ दे असं नवस पण करेन मी. आणि आणि ऐक ना ऐक ना. चल चल. हो हो हो. अरे आई सावकाश जा. चल ग आष्टी करणी, निघाले मी देवदर्शनाला. टाटा. ओ डेरे वहिनी जाते बरं देवदर्शनाला. काहीतरी राहायला वाटत आईच. आई तुम्ही आत्या? आई कोणी नाही आत, मी आणि चिंगी. या आत्या. आई आत्ताच देवदर्शनाला गेले आहेत ना? नाही सगळ्या सोसायटीला सांगून गेल्या त्या. राघव गेलाय ना सोडायला त्यांना? हो. तुम्ही असं अचानक? अग मी पुरणपोळी केली आहे चिंगीसाठी, तिला आवडते ना खूप. पाठवशील तिला खाली खायला? असं विचारून मला लाजवू नका बर. चिंगीला आजी आजोबांच्या हक्काने कधीही घेऊन जा. थांबा. चिंगी बाळा हे बघ कोण आलंय. आजी आली. आजी, आजीने पुरणपोळी केली आहे तुझ्यासाठी. आजी घ्यायला आली आहे तुला. मोबाईल वर काहीतरी बघत असे, ते कानात इयरफोन्स लावून बसते. थांबा आई बोलवते आम्ही. वाव आजी पुरणपोळी, मी आले, तू पुढे हो, एवढं कार्टून बघून येते. कार्टून झाल्याशिवाय काही यायची नाही, कार्टून झालं की पाठव तिला खाली. ठीक आहे.
पाठवते मी तिला. आनंदी, राघवला सांगायला हवं ना ग? ते कधी नाही म्हणणार आहेत का तुम्हाला? कधीच नाही. आत्याबर पाणी आणते आणि बस. पाणी कशाला? लांबून आली का मी? आई, काही बोलायचंय का तुम्हाला? हा म्हणजे आनंदी. बरं बोला तुम्ही. आधी आत्या. अक्का या. बसा. आणि मला सांगा, रमाताईंशी बोलताना एवढा विचार केला असता का तुम्ही? मग ह्या मुलीशी बोलताना का बरं एवढा विचार करताय? आई माझ्याशी ना मनमोकळेपणाने बोला. खरंच आनंदी, आज चिंगी आमच्याकडे राहिली तर चालेल का? नाही म्हणजे मी तसं विचारलंही नसतं, पुरणपोळी देऊन तिला पाठवून दिलं असतं. अगं पण आज नेमके हे पण गावाला गेले आणि मला एकटीला राहायची सवय नाही आहे का तशी? तेवढीच सोबत होईल मला म्हणून विचारते. तुम्ही मला असं विचारू नका. हक्काने घेऊन जा चिंगीला. माझ्याकडे परवानगी मागायची काहीही गरज नाही आहे. घेऊन जा चिंगीला. आनंदी किती समजूतदार आहेस ग तू. चिंगुडी, तुझं झालं की मग खाली ये. आज आपण पुन्हा मिस्टर इंडिया बघूया. काय? अगो हो, तिला तो मिस्टर इंडिया पिक्चर खूप आवडतो. ते घड्याळ लावल्यावर अनिल कपूर अदृश्य होतो बघ. ते तिला खूप आवडतं. म्हणजे घड्याळ लावतात हे आणि दोघ जण घर भर फिरतात मिस्टर इंडिया खेळत. मग या खेळात मिस्टर इंडिया कोण असत? अगं आपली चिंगुडी. ती काय करते, ह्यांचा घड्याळ हाताला लावते आणि मग हे घर भर तिला शोधतात, चिंगी कुठे आहे, चिंगी कुठे आहे करत. इतकी मज्जा येते ना आनंदी. तिचं झालं की तिला पाठव खाली. पाठव. चिंगुडी, पुरणपोळी वाट बघते तुझी, ये खाली. चल येते मी. आई गेल्या देवदर्शनाला, चिंगी जाणार आजीकडे. मग घरात राहत कोण? मी आणि हे पाय माझे. हा रंग सुद्धा तुझ्यावरती खुलून दिसतोय. काजळ लावलंयस का? आणि आता केसांचं काय करायचं असा प्रश्न पडला असेल ना तुला? हो. नाही म्हणजे काय ग, आज काही स्पेशल आहे का? छे काहीच नाही, अगदी सहज. ते सगळं आवरून झालं मग थोडा वेळ होता म्हणून म्हटलं की जरा. अच्छा, म्हणजे तू आणि राघव दोघच घरात असणार म्हणून नाही ना चालला हा नट्टापट्टा? नाही नाही नाही, बघतीये मी तू नट सज मुरड काही कर,
पण ते बघायला मी घरात असणारच आहे. आता राघवला मी दिसत नसले तरी तुला तर मी दिसतीये, लक्षात आहे ना? आनंदी, मी आजी आजोबांकडे चाललंय. बाबाला सांग मी त्याचा पासवर्ड खालच्या टीव्हीवर वापरणार आहे. नोटिफिकेशन आलं तर बघ म्हणावं. आणि मग मिस्टर इंडिया बघून झालं ना मग मी आजीला हॉरर मूवी दाखवून घाबरवणार आहे. बाय. हॉरर मूवी? रमाताई, भूताचा सिनेमा बघून भीती वाटते का तुम्हाला पण? मला कशाला भीती वाटेल? मला नाही भीती वाटत, माझ्या आईला भीती वाटते. के पाय माझे. मग आता आता आईना भीती वाटते ना? हो. चिंगी तर दाखवणार आहे पण सिनेमा, एकट्या असतील त्या. रात्री घाबरल्या तर? बाबा पण नाही आहेत. रमाताई काय करता मग? आनंदी, मी आधी आईचं बघते. चिंगे, येते का मी? चिंगी, दारातच का उभे आहात? आत्या ना? Thank you.
आईंची गाडी सुटली? हां सुटली. जागा मिळाली ना व्यवस्थित? नाही खूप सामान होतं ना आईंकडे म्हणून. हो व्यवस्थित मिळाले. ते ढमढेरी बाई आहेत ना, त्यांचा नंबर घेतला म्हटलं काही गरज पडली तर. बरं केलं. चिंगी चिंगी नाही आहे घरी, आईंकडे गेली खाली. अच्छा आज राहणार आहे तिथेच. तिथेच का राहणार आहे ती? अहो काय झालं, भीती वाटते का तुम्हाला? म्हणजे चिंगी खाली गेलीये आणि ती आपल्या घरी परत आलीच नाही तर? हे बघा भीती रास्त आहे तुमची, पण आपली चिंगी चिडून नाही गेलीये, अगदी आनंदाने गेलीये. खर तर तिची आजी आली होती घ्यायला, पुरणपोळी केली आहे तिच्यासाठी, आणि आज आजी एकटी होती म्हणून सोबतीला चिंगीला घेऊन गेलीये. बस एवढंच. चिंगी खाली आजी आजोबांकडे जाते, तिच्या आजोळी जाते, हक्काने जाते, आणि तो हक्क कायम तिच्याकडे राहण्यासाठी हे नातं आपण जपायला हवं की नको? जर ती तिथे गेलीच नाही, आजी आजोबांसोबत राहिलीच नाही, तर हे नातं कुठून तिला मिळणार? तिने ते नातं जपलं पाहिजे. खरं तर आपल्या चिंगीला आत्तापासूनच समजतंय की ते नातं तिने जपावं, आणि ती जपतीये. तुम्हीच बघा ना, 2 दिवस चिंगी आपल्या घरी नव्हती, आपल्याला किती त्रास झाला, किती अस्वस्थ झालो होतो आपण. हे घर खायला उठलं होतं, आजी आजोबांकडे ती होती तर आजी आजोबांना किती आनंद होत असेल. आणि या उलट चिंगी 2 दिवस आजी आजोबांकडे राहून आली तेव्हा आजी आजोबांच्या आयुष्यात रिकामे पण आलं असेल, एकटं वाटत असेल त्यांना, तोच पण आला असेल. रोजचा दिवस त्यांच्यासाठी सारखाच आहे, आणि आपल्या चिंगीमुळे त्यांच्या आयुष्यात आनंद येत असेल तर काय हरकत आहे? तुम्हाला पण त्यांची काळजी वाटतेच ना, आणि रमाताईंनंतर त्यांच्या वाटणीचा आनंद आपण त्यांना द्यायलाच हवा, हो की नाही? चिंगीचं नातं त्यांच्याबरोबर जितकं घट्ट होईल तितकंच त्यांनाही बरं वाटेल. नका जाऊ खाली, राहू द्या तिला आज तिथेच. तिला आणि तिच्या आजीला मज्जा करू द्या, धमाल करतील त्या. आणि तुम्हाला माहितीये चिंगी तिच्या आजीला आज भूताचा सिनेमा दाखवणार आहे म्हणे. ठीक आहे काही हरकत नाही. मग आता? आता काय? ताट वाढायला घेऊ. हो म्हणजे आज आपण दोघेच आहोत घरी? हो. ते वर्षा येणार आहे का? काय म्हणाली काय? अहो काही माहिती नाही मला. हॅलो वर्षा. हा कशी आहेस? नाही काय करतेस? नाही मी काय म्हणत होतो, अगं आज मी आणि आनंदी आम्ही दोघे जाऊ घरी, आणि म्हटलं तू आणि भाऊजी दोघे या ना घरी जेवायला, आज पुन्हा या जेवायला घरी. नाही काय झालं, हे काल भाऊजी आले, मला कुठे त्यांच्याशी बोलायला मिळाले, आई कुठे काय बोलूच देत नाही. बघितलं ना काल कसं पुढे पुढे करत होते ते. त्यामुळं तुम्ही या, आम्ही दोघे तुम्ही दोघे आपण छान मस्त गप्पा मारूया, जेवण करूया. ठरला प्लॅन? ठीक आहे नंतर भेटू. अहो या जेवायला. हा
मी फ्रेश होऊन येतो.